आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी वैष्णवी कांबळी, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चर्चा तर होणारच. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सभागृहाला असलेलं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव बदलण्याची मागणी मनसेनं केली. KDMC भ्रष्टाचारामुळे सावरकरांच्या नावाचं पावित्र्य धोक्यात आल्याची मनसेची भावना आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतील महासभेच्या सभागृहाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं नाव देण्यात आलं आहे. मात्र कल्याण डोंबिवली महापालिका ही भ्रष्टाचाराचा अड्डा बनली असून महासभेतही अनेक वादग्रस्त ठराव आणले जातात, त्यातून भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घातलं जातं असा मनसेचा आरोप आहे. त्यामुळे सभागृहाच्या अशा पावित्र नावाचं पावित्र्य धोक्यात येत असल्याची मनसेची मागणी असून त्यामुळेच हे नाव बदलावं अशी उद्विग्न मागणी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी केली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही भ्रष्टाचाराच्या बाबतीत पूर्ण भारतामध्ये अव्वल नंबर आहे. या महानगरपालिकेत नेहमीच लाचखोर अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं जातं. आता सुद्धा नवीन एक ठराव येतोय असं आहे का वाचण्यात येत आहे की संजय गरतला पकडलं होतं या अधिकाऱ्याला आणि त्याला पाठीशी घालून पुन्हा सन्मानाने महापालिकेत घेण्याचा प्रयत्न चालू आहे. गेले अनेक वर्ष शिवसेना भाजपाची इथे सत्ता आहे आणि या सत्ता असताना सुद्धा या महानगरपालिकेचं नाव एवढं प्रचंड भ्रष्टाचारा बाबतीत खराब झालेलं आहे आणि जर असे विषय महापालिकेच्या पवित्र सभागृहात येणार असतील आणि त्या सभागृहाचं नाव आमच्या महापुरुषांच्या नावाने असतील ज्यांनी आपलं आयुष्य या भारताचं स्वातंत्र्यासाठी खस्ती घातलं, अशा जर महापुरुषांची नावं ह्या माध्यमातून जर बदनाम होणार असतील तर आमची मनसेची अशी मागणी आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव जे या सभागृहाला आहे त्या पवित्र सभागृहाचं नाव बदलून जर भ्रष्टाचार होणार असेल तर नाव बदलावं ही मनसे मागणी करते. मनसेच्या या मागणीवर अद्याप सत्ताधारी पक्षाकडून मात्र कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र यावरून आता पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. अमित जाधव, स्वानंद मीडिया. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.